नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। महिला कुस्तीपटू संजना बागडीच्या मदतीला शिवसेना धावली आहे। 10,000 आर्थिक मदत संजना बागडीला दिली आहे। घरची हलाकीची परिस्थिती असतानाही जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या तुंग येथील संजना बागडी या मुलीला जिल्हा शिवसेनेच्या वतीने भावी वाटचालीसाठी 10,000 आर्थिक मदत देण्यात आली। संजना बागडीने 3 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होत आपला विजय संपादन केला। घरची परिस्थिती नाजूक असल्याने तिला मदतीची गरज होती। राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आर्थिक मदत ही गरजेची असते। बागडी हिच्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही कुस्तीचे धडे दिले। जिल्ह्याचे मान जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या या संजना बागडीला पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे कामगार नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या प्रयत्नाने आज देण्यात आले। जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्तींनी संजना बागडी हिला मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे। यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख श्री चंद्रकांत मैगुरे, संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शरद सातपुते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील तुंग गावची संजना बागडी म्हणून एक कुस्तीगीर महिला मुलगी जी स्वतःच्या वडिलांच्या कष्टावर, जिद्दीवर, चिकाटीवर या जिल्ह्याचं नाव अभिमानानं ज्यांनी उंचावलं, देशपातळीवर नेलं, ते कैलासवासी मारुती माने यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक वेळेला तिनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुस्तीमध्ये नावलौकिक केलेलं आहे। 3 नॅशनलला त्या ठिकाणी जिंकलेली आहे। आणि अशी मुलगी जिचं सिलेक्शन अनेक ठिकाणी होत आहे, परंतु घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे तिला या क्षेत्रामध्ये पुढं जाताना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागते। काही माध्यमांनी या ठिकाणी त्या मुलीची जिद्द, तिच्या वडिलांची जिद्द आणि आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तिच्या वडिलांनी घेतलेलं कष्ट हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वाखाणण्यासारखं आहे। आणि अशा वेळेला तिला मदत करणं एक सांगली जिल्ह्याचा नागरिक म्हणून आमची त्या ठिकाणी भूमिका आहे। शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांचे देवदूत जे राज्यामध्ये संघटित असंघटित सफाई कर्मचाऱ्यांचं न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे प्रदेशाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय महेशकुमार कांबळे यांनी हे जाणलं आणि त्यांनी त्या मुलीला त्याच्या वडिलांना बोलावून त्या ठिकाणी 10,000 मदत, ही मदत खऱ्या अर्थानं तोकडी आहे, परंतु कुणीतरी मदतीचा हात दिला पाहिजे ही संकल्पना घेऊन आणि ही प्रामाणिक भावना घेऊन त्या ठिकाणी तिला तिच्या भविष्यासाठी मदत केलेली आहे। मी त्यांना काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। मला खात्री आहे की या मुलीचं भविष्य घडत असताना येणारा भविष्य नक्कीच तिला उज्ज्वल जाण्याच्या दृष्टिकोनातून यावरती विचार करतील आणि तिला भावी वाटचालीसाठी या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। आणि मी सर्वांना आवाहन करतो की अशी आपल्या जिल्ह्याचं नाव उंचवणारी, मानाचा शिरपेचामध्ये तुरा रोवणारी मुलगी या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये नाव करते, काम करते, तिला मदत आपण सर्वांनी या ठिकाणी करावी असं आवाहन मी या ठिकाणी आपल्या वतीनं त्यांना सगळ्यांना करतो।